गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, वर्षातील ही जी पहिली तासिका आहे या पहिल्या तासिकेला तुम्हा सर्वांचे स्वागत। मित्रांनो बघा, मागील वर्षीप्रमाणे हे सुद्धा वर्ष कोरोनामुळे आपल्याला काय करावं लागते तर ऑनलाईनच शिक्षण घ्यावं लागत आहे। त्यामुळे बघा, मी विजया पाटील मॅडम YPS येथून तुम्हाला मराठी हा विषय शिकवत आहे। मागील वर्षी पण हाच विषय मी तुम्हाला शिकवलेला आहे मित्रांनो, आणि या वर्षी पण तुम्हाला ऑनलाइन शिक्षण घ्यायचं आहे। तर बघा मित्रांनो, आता आपण थोडासा आपल्या बुद्धीला काहीतरी चालना देऊया, म्हणजेच काय उजाळा देऊया बुद्धीला। आपण बरेच दिवसांची सुट्टी घेऊन झालेली आहे, कुठे कोणी गावाला गेलेलं असाल, कुठे फिरून आलेलं असाल, तुम्हाला थोडासा विसर पडल्यासारखं झालेलं असेल आणि तुम्हाला मराठी भाषेची तर ज्ञान आहे, पण तरी सुद्धा थोडक्यात आपण थोडासा आढावा घेऊयात मित्रांनो। तर बघा, भाषा म्हटली कुठलीही भाषा, तर त्या भाषेला आपण काय केलेलं आहे, लिपी दिलेली आहे, म्हणजे सांकेतिक चिन्हे दिलेली आहे आपण त्या भाषेला। काय म्हणतो आपण त्याला, सांकेतिक चिन्हे। कुठल्याही भाषेला आपण जी लिपी दिलेली आहे, भाषेची लिपी म्हणजेच काय तर सांकेतिक चिन्हे। भाषा म्हटली म्हणजे काय तर भाषेची लिपी। भाषेची लिपी म्हणजेच काय तर त्याला दिलेले सांकेतिक चिन्हे, त्यालाच आपण काय म्हणतो भाषा। म्हणजेच काय आपण काय म्हणतो भाषेची व्याख्या, की तोंडा वाटे निघणारे जे मूलध्वनी आहे ते हवेमध्ये विरून न जाता त्यांना आपण जी लिपी दिलेली आहे, सांकेतिक चिन्हे दिलेले आहे, त्यांना आपण भाषा असे म्हणतो। बघा मित्रांनो, उदाहरणार्थ कुत्र्याचे भुंकणे। कुत्र्याचे भुंकणे, कुत्रा कितीही भुंकला तरी तुम्हाला त्याची भाषा कळणार आहे का? एखाद्या वेळेस त्याच्या हावभावावरून कळू शकते की त्याला काय म्हणायचं आहे। पण मित्रांनो, जर परफेक्ट जर बोलायचं झालं तर आपल्याला भाषेचाच वापर करावा लागेल। जर दुसऱ्या भाषे जी भाषा तुम्हाला समजणारी नाही, त्या भाषेतील व्यक्ती जर तुमच्याशी बोलला, तुम्हाला कळणार आहे का? नाही कळणार। ज्या भाषे जी भाषा तुम्हाला कळते त्या भाषेतूनच जर कुणी बोललं तर तुम्हाला कळेल, पण जी भाषा तुम्हाला कळतच नाही, त्यातलं काहीच कळत नाही, तर तुम्हाला कळणार आहे का? नाही कळणार। त्या व्यक्तीचं म्हणणं काय आहे, त्या व्यक्तीच्या मनातील हावभाव काय आहेत, ते तुम्हाला काहीच कळून येणार नाही। म्हणून भाषा ही अवगत होण्यासाठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे। कुत्र्याचं भुंकणं, कुत्रा कितीही भुंकला तरी आपल्याला त्याचं जे भुंकणं आहे ते कळत नाही, कारण त्याच्या तोंडाच्या वाटून जो निघणारा आवाज आहे, जे ध्वनी आहे, ते हवेमध्ये विरून जातात, त्याला कुठलीही लिपी आपण दिलेली नाही। तर भाषा म्हणजे काय, की भाषा आपल्या तो मुखावाटे निघणारे जे ध्वनी आहे, ते ध्वनी हवेत न विरून जाता त्यांना जी लिपी किंवा सांकेतिक चिन्हे दिल्या गेलेले आहेत, त्याला आपण भाषा असे म्हणतो। तर आपण ह्या भाषेला जे सांकेतिक चिन्हे दिलेले आहेत त्यालाच आपण काय म्हणत असतो, वर्णमाला। काय म्हणतो आपण त्याला, भाषेची वर्णमाला, त्यालाच काय म्हणतो, वर्णमाला। तर आता आपण मराठी भाषेची जी वर्णमाला आहे त्या वर्णमालेचा थोडक्यात अभ्यास करूया। कारण काय आहे की तुम्हाला जे शिकवल्या जाते ते तसं तर तसं शिकवल्या जाते, पण हा जो अभ्यास आहे ही उजळणी आहे की मराठी भाषेची निर्मिती कशी झाली, मराठी भाषेमध्ये कुठले वर्ण आहे, स्वर किती आहे, स्वरादी किती आहे, याचा थोडक्यात आढावा आपण इथे या पिरियडला घेऊयात मित्रांनो। तर बघूयात आता वर्णमाला। बघा, मराठी भाषेमध्ये स्वर, स्वरादी आणि व्यंजन किंवा आपण त्याला काय म्हणतो, वर्ण, हे आहे। तर एकूण आता किती स्वर आहेत, 12 प्लस त्यात दोन अलीकडचे मोडल्या गेलेले आहेत। स्वरादी किती आहेत, 2 प्लस व्यंजन किती आहे, 36, असे मिळून किती झाले, 52। तर बघा, स्वर आता आपल्याला काय बघायचं आहे, स्वर। तर मराठी भाषेमध्ये बघा, अ तुम्ही शिकल्याप्रमाणे आ, ई, ई,
लू ए दूसरा ए ओ आणि औ किती झाले एकूण बघा अ आ ई ई ऊ ऊ ए रू लू ए ए ओ आणि औ एकूण झाले 12 झालेत ना केले तुम्ही काउंट हो एकूण झाले 12 आणि आपण इंग्रजी भाषा मराठी मध्ये आता आधुनिकतेचा वापर करत आहोत त्यामुळे इंग्रजी भाषेचा सर्रास जसाचा तसा वापर आपण आपल्या भाषेमध्ये सरळ करतो बघा मी एक उदाहरण देऊन सांगते तुम्हाला आपण काय बॅट हा शब्द आपण मराठी मध्ये जसाचा तसा वापरतो मराठीतील जे शब्द आहेत ते आपल्याला थोडे अवघड वाटतात वापरायला आपण मराठीत काय म्हणतो बॅटला चंडू फळी आपण असं म्हणतो का मी चंडू फळी घेऊन खेळायला चाललो नाही तर मी बॅट घेऊन खेळायला चाललो कारण बॅट हा शब्द आपल्याला चंडू फळी या शब्दापेक्षा सोपा वाटतो ना टेबल मी टेबलवर बुक ठेवलेलं आहे मी टेबलवर बुक ठेवलेला आहे मी टेबल हा शब्द सुद्धा मराठीत वापरला इंग्लिश मधील वापरला बुक हा शब्द सुद्धा इंग्लिश मधील वापरला आपण सर्रास वापर करतो आहे इंग्लिशचा आधुनिकतेचा आपण सर्वीकडेच वापर करतो आहे त्यामुळे भाषेमध्ये सुद्धा आधुनिकता आपण स्वीकारलेली आहे मित्रांनो मग आधुनिकता जेव्हा आपण भाषेमध्ये स्वीकारतो आहे तेव्हा त्या आधुनिकतेचा स्वीकार करताना आणखी आपल्याला मग काही भाषेमध्ये नवीन स्वर ऍड करावेच लागतील ना तर त्याच पद्धतीने आपण भाषेमध्ये हे शब्द जशीचे तसे दुसऱ्या भाषेतून वापरताना आपल्या मराठीमध्ये नवीन स्वर निर्मिती केली आहे आणि ते स्वर निर्मिती करून त्याचा वापर सुद्धा आपण मराठीमध्ये केलेला आहे तर ते नवीन स्वर आहेत बघा ए आणि अ हे दोन नवीन स्वर आपण अलीकडे आपल्या भाषेमध्ये ऍड केलेले आहेत आणि त्याचा वापर आपण बघा बॅट ह्या शब्दामध्ये आपण ए चा वापर केलेला आहे बॅट किंवा डॉट डॉ आपण डॉट वापरतो की मी डॉट 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 म्हणजेच काय की आपण जेव्हा त्याचं ती भाषा आपण मराठीमध्ये जशीची तशी वापरतो आहे तर त्याच्यासोबत आपल्याला नवीन स्वर निर्मिती करावीच लागेल तर आपण अ डॉट 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 मध्ये आलेला आहे अ तर ह्या दोन नवीन स्वरांची आधुनिक स्वरांची स्वीकृती आपण आता आपल्या मराठी भाषेमध्ये केलेली आहे म्हणजेच 12 अधिक हे दोन किती झाले तर एकूण 14 स्वर आपण आपल्या मराठी भाषेमध्ये घेतलेले आहे तर याची सुद्धा काही काय आहे तर लिपी आहे लिपीच म्हणजे काय मात्रा मात्रा म्हणजे काय काहीतरी खून मात्रा म्हणजे काय खून बघा अला कुठल्याच प्रकारची मात्रा नाही अला आहे का मात्रा नाही आहे आ आची मात्रा काय आहे स्टँडिंग लाईन ईची मात्रा काय आहे पहिली ई दुसरी ई ऊ पहिला ऊ दुसरा ऊ रू लू ए दूसरा ए ओ औ आणि ए अ जसे स्वर आपण मराठीमध्ये घेतले आहे तसे त्यांच्या मात्रा सुद्धा आलेल्या आहेत की कशा पद्धतीने त्याच्या मात्रा आहेत हे सुद्धा मराठीमध्ये झालेलं आहे तर बघा आता आपण काय पाहिलं स्वर पाहिले स्वर किती आहेत एकूण 12
12 स्वर पाहिले त्यामध्ये नवीन आधुनिक स्वर दोन ऍड केलेले आहे अ आणि ए आणि अ एकूण झाले 14 आणि त्यांच्या मात्रा पाहिल्या की मात्रा कुठल्या आहेत प्रत्येक स्वराला मात्रा आहे ती मात्रा कुठली आहे ते आपण इथे पाहिलेलं आहे आता पुढचं बघूया स्वरादी स्वरादी किती आहे मित्रांनो मराठीमध्ये तर स्वरादी आहे दोन स्वरादी किती आहे दोन स्वरादी बघूया आता आपण स्वरादी आहे दोन तर ते कुठले आहे अम आणि आहा अम आणि आहा हे स्वरादी आहेत तर बघा स्वरादी म्हणजे काय की ज्याच्या अगोदर स्वर येतो ज्याच्या अगोदर स्वर येतो त्याला स्वरादी म्हणतात ज्याच्या अगोदर स्वर येतो त्याला स्वरादी म्हणतात बस बघा अ अम अमच्या अगोदर काय झालं अ आला त्यामुळे तो स्वरादी आहे आहा आहाच्या अगोदर आहा म्हणताना आचा उच्चार अगोदर झाला नंतर हाचा झाला तर तो काय झाला स्वरादी झाला म्हणजे त्याच्या अगोदर स्वर येतो त्याला स्वरादी असे म्हणतात तर यालाही मराठीमध्ये वेगळी वेगळी नावं देण्यात आलेली आहे बघा अला काय म्हणतात तर अनुस्वार अला काय म्हणतात अनुस्वार बघा संयम संयम या शब्दामध्ये हा जो दिला गेलेला आहे त्याला अनुस्वार असं म्हणतात बघा दुसरा आहे आहा याला काय म्हणतात विसर्ग हा कोणत्या शब्दात आलेला आहे स्वतः स्वतः या शब्दात विसर्ग आलेला आहे अम आणि आहा बघा मित्रांनो इथं आपण काय पाहिलं दोन स्वरादी पाहिल्या मराठीमध्ये दोन स्वरादी अम आणि आहा ज्याच्या अगोदर स्वर येतो त्याला स्वरादी म्हणतात अमला अनुस्वार म्हणतात संयम या शब्दात वरती आपण जे शब्दाच्या जागे वरती डोक्यावर जे टिंब देतो त्याला अनुस्वार म्हणतात आहला काय म्हणतात विसर्ग म्हणतात आहला काय म्हणतात विसर्ग स्वतः या शब्दामध्ये विसर्ग आलेला आहे या पद्धतीने आपण स्वरादीचा अभ्यास केलेला आता पुढे पाहू वर्ण वर्ण किती आहेत एकूण मराठीमध्ये वर्णमाला आपली मराठीची वर्णमाला एकूण 36 वर्ण आहे एकूण 36 वर्ण आहे वर्ण म्हणजेच काय व्यंजन क ख ग घ ड च छ ज झ न त थ द ध न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श स स ह ळ श आणि ज्ञ बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28
29 30 31 32 33 34 35 36 झाले ते एकूण 36 वर्ण आपले 36 हो ना। बघा क ख ग घ ड च छ ज झ न ट ठ ड ढ न त थ द ध न याला आपण काय म्हणतो तर स्पर्श व्यंजने म्हणतो किंवा स्पर्श वर्ण म्हणतो। म्हणजे काय की ज्याचा स्पर्श कुठे ना कुठे होत असतो त्याला स्पर्श व्यंजने असे म्हणतात। आता बघा मी तुम्हाला थोडक्यामध्ये फक्त सांगते की अशा अशा पद्धतीने या या वर्णांना असे असे वर्ण म्हणतात। बघा कंठ वर्ण क ख ग घ ड याचा उच्चार करताना जीभ कुठे टेकते तर कंठातून उच्चार होतो याचा, म्हणून याला कंठ वर्ण असे म्हणतात। बघा क ख ग घ ड याला कंठ वर्ण म्हणतात। तालव्य च छ ज झ न याचा उच्चार करताना जीभ कुठे टाळूला लागते म्हणजे वरच्या भागाला लागते त्याला तालव्य वर्ण असे म्हणतात, तालव्य व्यंजन असे म्हणतात। मूर्धन्य त ठ ड ढ न म्हणजे आपली जीभ मूर्धेला लागते त्याला मूर्धन्य म्हणतात। दंत त थ ड ढ न याच्या वेळेस जीभ कुठे लागते तर दातांना लागते। ओष्ठवर्णने म्हणजे फक्त ज्याचा उच्चार ओठांद्वारे होतो त थ प फ ब भ म प फ ब भ म म्हणजे जिभेचा यात कोणत्याच प्रकारचा वापर होत नाही तर काय होते फक्त ओठांचा वापर होतो तर त्याला ओष्ठवर्णने असे वर्ण असे म्हणतात। अनुनाशिके ज्याचा उच्चार नाकातून होतो त्याला अनुनाशिके म्हणतात, की नाकातून उच्चार होतो कोणता न न न न म हे झाले अनुनाशिके। उष्म उष्म म्हणजेच काय की आपल्या श्वासोश्वासावाटे जी बाहेर पडणारी हवा आहे त्या हवेच्या माध्यमातून याचा उच्चार होतो श स स हे झाले उष्म वर्ण। अर्धस्वर अर्धस्वर कशाला म्हणतात तर ज्या स्वराच्या उच्चारणामध्ये दुसऱ्या स्वर ई लू स्व जे हे स्वर आहेत त्याच्यासारखा उच्चार होतो त्याला त्यामध्ये येते य र आणि ल य र आणि ल हे झाले अर्धस्वर। महाप्राण आता महाप्राण हे कोणते आहेत तर फुफ्फुसामध्ये जी हवा आहे त्या फुफ्फुसातील हा वर्ण उच्चारताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडते, आपल्या फुफ्फुसामधील जी हवा आहे ती तोंडावाटे बाहेर पडते त्यामध्ये येते ख घ छ छ ड ठ ठ थ ध फ भ श स स। स्वतंत्र वर्ण एक जो दिलेला आहे तो आहे अळ, आपल्याला अळ हा स्वतंत्र वर्ण आहे त्याला कुठला म्हणतात वर्ण तर स्वतंत्र म्हणतात, त्याला त्याच्या उच्चारणामध्ये दुसऱ्या कुठल्याचाही समावेश केला जात नाही। आणि संयुक्त म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार हा इतर वर्णांच्या सोबत होत असतो, इतर वर्णांच्या माध्यमाने होत असतो, इतर वर्णांच्या एकत्रीकरणाने होत असतो त्याला संयुक्त व्यंजने असे म्हणतात। त्यामध्ये येते क्ष ज्ञ आणि क्ष आणि ज्ञ, क्ष आणि ज्ञ हे दोन। बघा क्षचा उच्चार करताना काय झालं क अधिक क्ष अधिक अ, क अधिक क्ष अधिक अ असा झाला, म्हणजेच का इतर वर्णांच्या साह्याने त्याचा उच्चार होतो म्हणून त्याला संयुक्त व्यंजन असं म्हणतात किंवा संयुक्त वर्ण असं म्हणतात। तर बघा मित्रांनो इथे आपण मराठी वर्णमाला समजून घेतली, भाषा म्हणजे काय समजून घेतलं, मराठीमध्ये एकूण किती वर्ण आहेत ते समजून घेतलं, त्या वर्णांचे प्रकार कोणते आहेत स्वर स्वरादी आणि व्यंजने म्हणजेच वर्ण हे समजून घेतले आणि त्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे वर्ण येतात ते पण समजून घेतलं। आपण एकंदरीत काय तर थोडासा आपल्या बुद्धीला चालना दिली आणि मागील जो आपला सिलेबस आहे त्याला सुद्धा उजाळा दिला। तर इथे आपल्या ताशिकेची वेळ संपलेली आहे, पुढील ताशिकेपासून आपण जो आपला सिलेबस आहे त्याला सुरुवात करणार आहोत, आपल्या टीचिंगला आपण सुरुवात करणार आहोत। इथे आपल्या ताशिकेची वेळ संपली आहे मित्रांनो, धन्यवाद।